संग्रामपूर तालुक्यातील परतीच्या पावसाने अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। या झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तत्काळ झालेल्या नुकसानाचा पंचनामा व सर्वे करण्याचे निर्देश डॉ. संजय कुटे यांनी तहसील कार्यालयात सर्व विभागाच्या आढावा बैठकीत दिले। संग्रामपूर तालुक्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पावसाने तसेच वादळी वाऱ्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आमदार डॉ. संजय कुटे यांनी सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन पीक नुकसानीचा आढावा घेतला। तालुक्यात अतिवृष्टीने खरीप पिकांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून घ्या असे निर्देश देत एकही शेतकरी वंचित राहायला नको, सोबतच ज्या शेतकऱ्यांचे यापूर्वी जून जुलैच्या पावसाने नुकसान झाले पंचनामे झाले अशा शेतकऱ्यांना 15 सप्टेंबर नंतर नुकसान मदत वितरित करणे सुरू होणार असल्याचेही आमदार कुटे यांनी सांगितले। या अगोदरच्या शासनापेक्षा सध्याचे सरकार शेतकऱ्यांसाठी निधी कमी पडू देणार नाही असेही बोलताना आमदार कुटे यांनी सांगितले। यावेळी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, गटविकास अधिकारी संजय पाटील, तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे, भाजपा तालुका अध्यक्ष लोकेश राठी, अविनाश धर्माळ, सर्व मंडळ अधिकारी, तलाठी ग्रामसेवक, कृषी सहाय्यक कर्मचारी सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधव उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरसकार संग्रामपूर। अरे कोणी तर बोला, 13 तारखेला का नाही गेले तुम्ही? 13 तारखेला सर्वेक्षणसाठी का गेलो नाही आपण? 12 तारखेला आदेश पोहोचले, तुम्हाला आदेश कधी मिळाले? 12 ला आदेश केल्यानंतर 13 तारखेला आपण का गेलो नाही फील्डवर? आम्ही लोकप्रतिनिधी इथं असलो तर आम्ही पाणी पडलं की त्या सेकंद याच्यामध्ये 2 तासामध्ये पोहोचलो। तुम्ही का पोहोचत नाही? तुम्हाला 12 तारखेला भेट दिले आदेश सगळे, पण 13 तारखेला का गेले नाही तर उत्तर द्या। 13 तारखेला आपण फील्डवर का गेलो नाही सांगते कोणी? अरे शेतकऱ्याप्रती काहीतरी आपल्याला संवेदनशीलता असायला पाहिजे ना प्रशासनावर। आपण आपल्या खिशातले देत नाही, आपण फक्त आपल्याला करणे आहे आणि आपलं काम आहे ते सर्वेक्षण करणे, पंचनामे करणे, त्याचा निर्णय काय तो शासक ठरवतो, आमचं काम आहे। पण पंचनामे करणे, सर्वेक्षण करणे, ज्या दिवशी 12 तारखेला आदेश निघाले 13 तारखेला आपण फील्डवर असायलाच पाहिजे। आज ठीक आहे, आज मी बैठक बोलावली म्हणून आपण इथं आहे सगळे, पण 13 तारखेला एखादा तरी गेला का कोणत्या गावामध्ये? तुम्ही बनसोड सांगितलं होतं ना, बावनबिरले, मग बावनबिरले काल जाणार होते ना, का गेले नाही? का गेले नाही? का गेले नाही? यांच्यावर टाकणार सगळं तुम्ही, तुम्ही काय करताय? आपलं काम नाही मॉनिटरिंग करणं की 12 तारखेला आदेश निघाले तर 13 ले आपले कर्मचारी फील्डवर आहेत की नाही आहेत? हेड ऑफ द डिपार्टमेंट आपण आहे ना, काल का नाही गेले बावनबिरमध्ये? का नाही गेले? अरे काही उत्तर देसाल की नाही? सांगितलं होतं पण तुम्ही चेक का नाही केलं की बाबा पोहोचले की नाही? म्हणजे तुम्ही ऑर्डर काढली, सांगून दिल्यानंतर तुम्ही शांत बसेल घरामध्ये? तुमचं काम नाही एखाद्या ठिकाणी जायचं? इनिशिएटिव्ह पुढाकार कोणी घ्यायचा असते? हेड ऑफ द डिपार्टमेंट ना पुढाकार आपण घ्यायचा असते ना। ते तुम्हाला बाकीच्या कामात तरी बोलत नाही कधी, तुम्हाला सगळ्या खालचे ग्राउंडवरचे असतील किंवा हेड ऑफ द डिपार्टमेंट, कधी मला फोन येते का? तलाठी, ग्रामसेवक, कधी येते फोन? मग शेतकऱ्यांपेक्षा कमीत कमी याच्यात सेन्सिटिव्हिटी असली पाहिजे ना, याच्यातही मग आम्हाला मीटिंग घ्यावं लागेल। याचं स्टँड बाय ऑर्डर आहेत ना, स्टँडिंग ऑर्डर असतात ना ह्या, याच्यामध्ये कोणाला विचारावं लागते आपल्याला? उगीच लोकांमध्ये संभ्रम तयार करायचा, लोकांमध्ये पॅनिकनेस तयार करायचा, लोकांमध्ये काहीतरी विचित्रपणा तयार करायचा आणि